Karena coba diwaras sendiri. Karena nanti tarik belakang selamat, tak benar. श्री दत्त माला मंत्र ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञान प्रदाय जिगामणे बालोन्नत पुणे स्टेशन मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस कृपया गाडीत उतरताना गाडीचे फायदा व फलाटामधील अंतरावर लक्ष द्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी रवींद्र विठ्ठल शिंदे, माझं यूट्यूब चॅनल डोंबलीकर वाया कोकण या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो आहे. कशा आहात तुम्ही? मजेत ना मित्रांनो? आज गुरुपौर्णिमा. आमच्या इकडे म्हणजे सखाराम कॉम्प्लेक्सच्याच बाजूला एक स्वामी समर्थांचा मठ आहे, म्हणजे डोंबोली पश्चिमला कोपर क्रॉस रोडला पुढे आल्यावर स्वामी समर्थांचा एक मठ आहे. त्या मठात आम्ही चाललो आहे. मी आता चाललो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चाललो आहे. दर दिवशी जातो किंवा आठवड्यातून एकदा जातो, जसा वेळ मिळेल तसा जातो. पण आज गुरुपौर्णिमा आहे, मला सेकंड शिफ्ट पण आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ भरपूर आहे. त्यामुळे मी चाललो आहे. आता मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही कट करू नका. आवडल्यास लाईक शेअर करा, हीच विनंती. चला तर मग माझ्याबरोबर स्वामी समर्थांच्या मठात. मठात जायच्या अगोदर तुम्हा सर्वांचे मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद मानतो आहे की मला तुम्ही 1K सबस्क्राईब करून दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. असे तुमचे ऋण राहू द्या, असे तुमचं प्रेम राहू द्या आणि माझं चॅनल दिवसेंदिवस ग्रोथ करू द्या, हीच विनंती. चला तर मग मठात श्री स्वामी समर्थ. डोंबिवली स्टेशनला उतरला तर पश्चिमेच्या दिशेने या. पश्चिमेच्या दिशेने आल्यावर तुम्हाला इथे रिक्षा स्टँड आहे, इथून रिक्षा मिळेल. 23 रुपयात तुम्हाला त्या मठाजवळ घेऊन जाईल. स्टेशनवरून जर तुम्ही चालत आलात तर तुम्हाला वाटेतच हे शास्त्रीनगर महानगरपालिकेचं हॉस्पिटल दिसेल आणि तिथून सरळ पुढे चालत गेलात ते मठाच्या दिशेने जाल. डोंबिवली स्टेशनला उतरलात की ह्या रस्त्याने 5 मिनिटाच्या अंतराने चालत आलात तर तुम्हाला ह्या गल्लीतून पुढे जायचं आहे. म्हणजे हे जे शंकराचं मंदिर आहे, इथून तुम्ही समोरचीच गल्ली पकडलीत तर 3-4 मिनिटाच्या अंतरावर स्वामी समर्थांचा मठ आहे. आपण आता डोंबिवली पश्चिम येथील स्वामी समर्थांच्या मठात जवळ आलेलो आहोत आणि हे मठाचं सभामंडप दिसतं आहे आपल्याला. आपण आता आतमध्ये जात आहोत. पौर्णिमेच्या निमित्तानं इथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महाप्रसादीचा महाप्रसाद पण ठेवलेला आहे. आपल्या मठात प्रभाव लहरी नारा होता, त्या सर्वांचा फायदा इथे येणाऱ्या सर्वच वेळकरांना बोलत असतो. आपल्याकडे मी नेहमी बोलताना सांगत असतो की तुम्ही फक्त रोजची आरती जरी अटेंड केली तरी सुद्धा तुमच्या बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याच्यामध्ये. तेव्हा हे क्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र आहे, जरी ही सोसायटी असली तरी हा जो परिसर आहे हा तीर्थक्षेत्रा समान आहे. त्याच्यामुळे जो श्रद्धेने येईल, श्रद्धेने प्रत्येकाच्या आयुष्यामधला तो अध्यात्माचा असू दे किंवा भौतिक जगताचा असू दे, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणतरी कोणातरी गुरुची आवश्यकता असते, त्या दृष्टीने आजचा दिवस हा सर्व क्षेत्रातल्या लोकांसाठी महत्वाचा आहे. आपल्या दृष्टीने विशेष कारण गुरुपौर्णिमेला काहीतरी आध्यात्मिक एक महत्व दिलं गेलेलं आहे, खास करून दत्तगुरु प्रेरित मार्गामध्ये म्हणून आठवत असेल दत्त महाराजांचा मार्ग असेल, दत्त महाराजांच्या वेगवेगळ्या स्वरूपांमधला मार्ग असेल, प्रत्येक ठिकाणी आजची गुरुपौर्णिमा खूप वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. परंतु आपल्या आल्यावर ह्या ठिकाणी तुम्हाला चप्पल काढावी लागेल. आणि इथे पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे. काही गोष्टी महत्वाच्या असतात ज्या नेहमी बोलता येत नाही. जर तुमच्या काही 10 मिनिट असतील तर मी बोलणार, अन्यथा आपण लाईन सुरू करू. तुम्ही फक्त हात वर करून चला बा, हो चालेल 10 मिनिट, ओके. 10 मिनिटावर बिलकुल येणार नाही.
आपल्याकडे आपली तेवढी योग्यता नसते, कारण अत्यंत शिस्तबद्ध आणि शिस्तीचे पालन करणारा असा हा मठ आहे. दर्शनाला दर्शन घेऊन मागे प्रसाद घ्यायला जाणार आहोत. यावेळेस पिशवी आहे, पिशवी उघडून पॅकेट घेऊन आपल्या पुढचा घरी जाऊन प्रसाद घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. गोंधळ होणार नाही याची काळजी या नेहमीप्रमाणे आपल्याला घ्यायचं. घरचा संबंध असल्यामुळे डोंबरीत आल्यापासून त्यांचा सहवास मला मिळाला. त्यांच्या तीन मुलांमध्ये मी एक चौथा असे आम्ही एकत्र वाढलो असं म्हटलं तरी चालू शकेल. आमच्या नानांचं वैशिष्ट्य जर काय होत असेल तर त्यांचा पिंड हा नानांच्या परिवारात सुरू झाले. नानांना प्रचंड शारीरिक त्रास, दिवसाला एखाद सेंटीमीटर. श्री स्वामी समर्थ येथे स्वामी महाराज विराजमान झालेले आहेत आणि शिस्तीने सर्वजण त्यांचे दर्शन घेत आहेत. स्वामींच्या या मठात फुलांची छान सजावट केलेली आहे, सुंदर असा आरस बनवलेला आहे. दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर प्रसाद घेऊन महाप्रसादीसाठी लाईन लावावी लागते. आपला सूर हा इतरांमध्ये मिसळून तो हार्श होणार नाही, सेपरेट ऐकायला येणार नाही, अशा प्रकारे आरती म्हणण्याची. 56 नंबरचा चप्पल स्टँडवरून बिल्ला इथे आलेला आहे. 56 नंबरचा बिल्ला माझ्याकडे आहे. बिल्ल्याशिवाय चप्पल तुम्हाला मिळणार नाही. 56 नंबरवाल्यांचा जो कोण चप्पल असतील त्यांनी कृपया बिल्ला इथून घेऊन जा. क्रांतिकारक किंवा त्या संदर्भात करणाऱ्या त्यांनी त्यांच्या तरुणपणात ज्यांनी शक्य होईल त्याप्रमाणे देशसेवा म्हणून क्रांतिकारा मदत म्हणून नमस्कार मित्रांनो, ह्या मठाचं दर्शन तर झालेलंच आहे. मी आता माझा व्हिडिओ इथे संपवतो आहे. व्हिडिओ तुम्ही संपूर्णच पाहिलेला असेल असं मला मी गृहीत धरूनच चालतो आहे. तर मी आता तुमची रजा घेतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.